नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत तुमच्या आस्वाद किचनमध्ये। मी मनीषा। आता गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे। यापूर्वी आपण दोन प्रकारचे मोदक बघितले। सुरुवातीला आपण रव्यापासून मोदक कसे बनवायचे ते बघितले, ते देखील खूप छान झाले होते। नंतर ओरिओ बिस्किटपासून मोदक कसे बनवायचे ते बघितले, ते देखील खूप छान झाले होते। आता आपण पनीरपासून मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। यापूर्वी मी पनीर कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। ज्यावर ते आहे बटन आहे ते क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करावे, आणि ज्यांनी केले त्यांचे खूप खूप धन्यवाद। हे 100 ते 150 ग्रॅम पनीर असेल। ही मिल्क पावडर घेतलेली मी, हा रेड रोज इसेन्स आहे, हा तुम्हाला बेकरी शॉपमध्ये मिळेल। ही पिठी साखर लागेल आपल्याला। हे गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी। ही डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। चला तर बघू। एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी इथे। त्यामध्ये हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे। पनीरचा व्हिडिओ बघितलेलाच आहे आपण कसं बनवायचं आहे ते। खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकेल, तुम्ही चेक करा आणि बघा पनीर कसं बनवायचं ते। छान होतं पनीर, बघा तुम्ही, मस्तच आहे। हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। मी हे पनीर बारीक करून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही त्याला किती छान क्रीम स्ट्रक्चर आलेला आहे। इथे हा एक पॅन घेतलेला आहे मी, तो त्यामध्ये मी थोडस तूप टाकून घेते। थोडस टाकायचं कारण आपण जे हे पनीर असं यामध्ये परतून घेणार आहोत ना, ते खाली चिटकणार नाही म्हणून त्यामध्ये मी थोडस तूप घातलेलं आहे। इथे ह्या पॅन मध्ये आपण असं व्यवस्थित त्याला थोडस परतून घेऊ। मंद गॅसवरच परतायचं इथे, खाली चिटकणार नाही ते। यामध्येच आपण ही 3 चमचे मी मिल्क पावडर घेतलेली ती देखील यामध्ये टाकून घेते। मिल्क पावडरनी टेस्ट छान येते। तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दुधावरची जी मलई असते ती टाकू शकता। मिक्स करून घेऊ आपण त्यामध्ये मिल्क पावडर। छान लागतात हे मोदक, अगदी खव्याच्या मोदकासारखे होतात। अशा पद्धतीने आपलं पनीर परतून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही, मस्तच। त्यामध्येच मी आता हे डेसिकेटेड कोकोनट घालून घेणार आहे 4 चमचे। देखील यासोबत आपण परतून घेऊ व्यवस्थित। खूप छान टेस्ट लागते या मोदकाची, तुम्ही नक्की करून बघा। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, त्यामध्येच मी 4 चमचे साखर घालणार आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, तुम्हाला जसे गोड हवे तसे। ते देखील मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित। साखर घातल्यानंतर आपल्या या मिश्रणांना पाणी सुटणार आहे। हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, आता बघू शकता तुम्ही, ओलसर पण झालेलं आहे ते। 2 चमचे मी दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये मी ह्या रेड रोज इसेन्स घालतीये। त्याने वास देखील छान येतो आणि कलर देखील खूप छान येतो त्या मोदकाचा। हे थोडस मी या मिश्रणामध्ये टाकून घेते। जर तुमच्याकडे रोज इसेन्स नसेल तर तुम्ही त्याऐवजी आपला पावडरचा कलर जो असतो लाल कलरचा तो वापरू शकता, आणि फ्लेवरसाठी विलायची पावडर वापरू शकता। इथे ते देखील छान होतात, मस्त कलर आलाय, बघू शकता तुम्ही। आपण ह्या हाताने मळून मळून एकदम सॉफ्ट असं करणार आहे हे मिश्रण। यामध्येच मी ह्या गुलाबाच्या पाकळ्या घालून घेणार आहे। तुम्ही सुकलेल्या देखील घालू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। बघा तुम्ही किती छान कलर आलाय मिश्रणाला। आपल्या टेस्ट देखील खूप छान लागते या मोदकाची। आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण थंड होऊ देऊ, आणि त्यानंतर आपण याचे मोदक बनवायला घेऊ।
आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. आता मी त्याला व्यवस्थित एकत्र करून घेते. एक जीव अशा पद्धतीने मोदकाचा साचा घेतलेला आहे मी, ते आपण लॉक करून घेऊ असं व्यवस्थित. हे मिश्रण त्यामध्ये अशा पद्धतीने दाबून दाबून भरायचं व्यवस्थित. वाव मस्तच बघू शकता तुम्ही किती छान मोदक तयार झालेला आहे आपला. कलर देखील किती छान आहे त्याचा आलेला. टेस्ट देखील खूप छान लागते त्याची. मस्तच अशाच पद्धतीने आपण बाकीचे मोदक बनवून घेऊ. मी तुम्हाला पुन्हा एक बनवून दाखवते. अशा प्रकारे मिश्रण त्यामध्ये दाबून दाबून भरायचं असं खोलपर्यंत. त्याने आकार वगैरे छान येतो त्याचा मोदकाचा. व्यवस्थित प्रेस करायचं त्याला. मस्तच खूप छान कलर आलाय त्याला एकदम मस्तच. अशा पद्धतीने मी आता सर्व मोदक बनवून घेते. अशा प्रकारे आपले सर्व मोदक बनवून तयार झालेले आहेत. वाव मस्तच बघू शकता किती छान झाले ते. कशी वाटली तुम्हाला पनीरचे मोदकची रेसिपी? जर तुम्हाला ही पनीरच्या मोदकची रेसिपी आवडली असेल तर आसवत किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही देखील बनवा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ते. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.